चपाती बनवण्याचे वेगवेगळे प्रकार आज आपण पाहतो आहे. त्यातला पहिला चपाती बनवण्याचा प्रकार आपण पाहतो आहे, कणकेचा गोळा पिठामध्ये घोळून छोटीशी पुरी लाटून घेतली, त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि कोरडी पिठी भुरभुरून घ्यायची आहे. आणि हे पहा, जसं आपण पराठा लाटताना जसं सारण भरल्यानंतर भरून आकार जो देतो तशा पद्धतीनं आपण हे गोलाकार देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे. आता इथं आपण चपाती जी आहे ती लाटून आपली झालेली आहे. आता ही आपण छान अशी पातळ आणि गोल अशी चपाती लाटून घेतली. आता ही चपाती जी आहे ती आपण भाजून घेऊया. इथं पॅनसुद्धा छान गरम झालेलं आहे, आता थोडे बुडबुडे येऊ लागले की आपण ही चपाती उलटून घेऊया. आणि या चपातीला आपण तेल लावून घेऊया. तुम्ही पाहू शकता छान अशी टम्म फुगलेली आहे. या पद्धतीची चपातीसुद्धा छान मऊसूत होते, त्याचबरोबर कडेपर्यंत फुगली जाते. आता दोन्ही बाजूनी आपण तेल लावून घेऊया आणि छान अशी ही चपाती जी आहे ती भाजून घेऊया. आता ही चपाती जी आहे ती आपली आता भाजून झालेली आहे. आता भाजून घेतलेली चपाती काढून घेऊया. त्यानंतर दुसरा चपातीचा प्रकार आपण बनवूया. त्यासाठी कणकेचा गोळा पिठामध्ये परत एकदा घोळून घेतला आणि अशी लांबट आकारामध्ये मी ही पुरी जी आहे ती लाटून घेतली आणि मध्ये असा चिमटा काढायचा आहे आणि एकावर एक हे दोन्ही भाग चिपकवून घ्यायचे आहेत आणि थोडासा गोलाकार देऊन ही आपल्याला लाटायची आहे. आता ही सर्वात कमी वेळेमध्ये आणि झटपट होणारी चपातीचा प्रकार आहे. अगदी जर डबे बनवायचे असतील किंवा जास्त प्रमाणात जर चपात्या करायच्या असतील तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरू शकता, जेणेकरून चपात्या लवकर आणि कमी वेळेमध्ये होतात आणि छान टम्म फुगल्यासुद्धा जातात. आता ही चपाती लाटून घेतली, आता ही चपाती आपण भाजून घेऊया. परत एकदा ह्याला छान असे बुडबुडे येऊ लागले की चपाती आपल्याला उलटून घ्यायची आहे. शक्यतो आपण चपाती पहिल्यांदा पॅनमधून पलटी करून घेताना हाताच्या सहाय्याने पलटून घ्यायची, जेणेकरून जर कलथा जर चपातीला लागला तर ती चपाती व्यवस्थित फुगली जात नाही. त्यासाठी पहिल्यांदा उलटून घेताना ती हाताने आपल्याला पलटी करायची आहे. ही सुद्धा चपाती छान फुगली आहे, तुम्ही तो पाहू शकता. आता ही चपाती आपण छान उलटपालट करून भाजून घेतली. आता ही चपाती आपण काढून घेऊया. त्यानंतर चपातीचा तिसरा प्रकार आपण बघतो आहे. इथं मी कणकेचा गोळा घेऊन छोटीशी पुरी लाटून घेतलेली आहे. हे पहा अशा पद्धतीनं. आता ही तर चपातीची मी कोणतीही घडी केलेली नाही, अशीच मी जशी आपण पुरी लाटतो किंवा फुलका लाटतो तशी मी घडी न बनवता चपाती अशीच लाटून घेतलेली आहे. आता ही लाटून घेतलेली चपाती आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता फक्त दोन्ही बाजूनी हलकीशी शेकून घेतली, त्यानंतर ही चपाती पॅनमधून काढली आणि गॅसवर जाळी ठेवून किंवा अशी जरी गॅसवर जरी भाजली तरीसुद्धा छान असा याचा फुलका तयार होता चपातीचा आणि हा कोणत्याही भाजीसोबत खायला छान लागतो. आता हे दोन्ही बाजूनी छान असा भाजून घेऊया. आणि आता हा ही चपाती जी आहे ती छान अशी गॅसवर शेकून घेतली, आता ही काढून घेऊया. त्यानंतर चपातीचा पुढचा प्रकार आपण बघूया. आता ही जो कणकेचा गोळा घेतलेला आहे, आता पिठामध्ये घोळवून मी लाटून छोटीशाची पुरी केलेली आहे. त्याला थोडंसं तेल लावून घेऊया, थोडंसं पीठ भरून घेऊया आणि ही जी आपण नेहमी चपाती बनवतो त्रिकोणी आकाराची चपाती म्हणजेच घडीची चपाती, ही सुद्धा चपाती आपण रोज या पद्धतीने चपात्या लाटतो आणि यासुद्धा पद्धतीने तो चपात्या केल्या तर छान मऊसूद आणि छान लेअर्सची चपाती तयार होते. आता ही चपाती लाटून घेतलेली चपाती आपण भाजून घेऊया. आता बुडबुडे आली की आपण छान असे उलटपालट करून ह्याला दोन्ही बाजूनी छान असं तेल लावायचं आहे आणि दोन्ही बाजूनी उलटपालट करून भाजून घेऊया. तुम्ही पाहू शकता ही सुद्धा चपाती छान अशी टम्म फुगलेली आहे. दोन्ही बाजूनी छान अशी ही आपली चपाती भाजून घेऊया. आणि आता ही भाजून झालेली चपाती जी आहे ती काढून घेऊया. त्यानंतर पुढचा चपातीचा प्रकार आहे. आता इथं मी परत कणकेचा गोळा घेतला. चपाती जी आहे लाटताना त्याच्या अगोदर आपण अशी लांबट अशी पुरी जी आहे ती लाटून घ्यायची, त्यावर परत तेल लावायचं आहे. छान असं तेल याच्यावर पसरून घेऊया आणि थोडंसं कोरडं पीठ याच्यावर भुरभुरून घेऊन परत हे बघा अशा पद्धतीने दोन चमटे याला मी मधोमध काढून घेतले आणि ही चपाती जी आहे हे पहा अशा पद्धतीने हे भाग एकावर एक चुटकवून घेतले आणि या दोन घडीची चपाती होते. जरी मी तेल हे जरी घातलं तर दोन घडीची ही चपाती होते.
छान असे त्याला दोन पदर सुटले जातात आणि पातळसर चपाती आपण लाटून घेतलेली आहे या पद्धतीनं, तर ही भाजून घेऊया. तर छान गुडगुडे आले की उलट पालट करून घेऊया. चपाती लाटताना तुम्ही कोणत्याही कोणत्याही पद्धतीची चपाती बनवा, फक्त एवढंच महत्त्वाचं कारण आहे की प्रत्येक चपाती ही फुगली जावी आणि तीही अगदी शेवटपर्यंत म्हणजे मऊसूत आणि छान अशी बनली जावी, एवढी मात्र काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता ही चपाती छान अशी भाजून घेतलेली आहे, आता काढून घेऊया. त्यानंतर आपण पुढच्या चपातीचा प्रकार पाहतो आहे, त्यासाठी याचं इथं आपण ही चपाती जी आहे कणकेचा गोळा, मी छोटीशी अशी पुरी लाटून घेतलेली आहे. हे पहा, अशा पद्धतीनं छान अशी चपातीच लाटून घेतलेली आहे मी. आणि आता याच्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आणि पूर्ण चपातीवर आपल्याला हे तेल पसरवून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीनं पूर्ण चपातीला तेल पसरून घेतलं, त्याच्यावर थोडंसं कोरडं पीठ भरभरून घेतलं आणि आता हे पहा अशा पद्धतीनं आपल्याला हे फोल्ड करायचं आहे. एकावर एक असं हे आपल्याला फोल्ड करत पूर्ण चपाती ही अशी करून घ्यायची आहे. हे पहा, आणि हे अशा पद्धतीनं आपल्याला हे असं रोल करायचं आहे. हे पहा, आणि व्यवस्थित चिपकवून प्रेस करून पिठामध्ये घोळून घेऊया आणि हलक्या हाताने लाटायचं आहे. जसं आपण लच्छा पराठा बनवतो तशाच पद्धतीनं ही चपाती आपण लाटून घेऊया. जास्त प्रेस न करता हलक्या हाताने आपल्याला लाटायची आहे आणि ही चपाती लाटताना जास्त पातळ नाही लाटायची, मध्यम अशी आपण ही चपाती लाटून घेतलेली आहे. आणि ही चपाती भाजताना जास्त फुगत नाही आणि पण याचे पदर्स म्हणजे ज्या लेअर्स ज्या आहेत त्या छान म्हणजे अशा यायला पडतात. आता दोन्ही बाजूने तेल लावूया आणि छान अशी खरपूस अशी चपाती जी आहे ती आपण लाटून घेऊ भाजून घेऊया. तुम्ही पाहू शकता छान असे याला लेअर पडलेले आहेत आणि आता ही चपाती भाजून झालेली आहे, तर ही काढून घेऊया. त्यानंतर पुढचा चपातीचा प्रकार आहे, त्यासाठी मी परत कणकेचा गोळा घेऊन त्याची छोटीशी पुरी लाटून घेतली. आता यामध्ये मी थोडंसं चिमूटभर मीठ, चिमूटभर लाल तिखट घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे तिखट मीठ व्यवस्थित असं थोडंसं पसरवून, हे पहा अशा पद्धतीनं मी बंद केलेलं आहे. आणि आता ही पिठामध्ये घोळूया आणि आता याची चपाती आपण लाटून घेऊया. ही चपातीसुद्धा अशी तिखट मीठ टाकून बनवलेली चपातीसुद्धा खायला अतिशय खमंग आणि चविष्ट अशी लागते, तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. आता ही लाटून घेतलेली चपाती आपण भाजून घेऊया. आता हे तेल लावून घ्यायचं आहे, दोन्ही बाजूने तेल लावून छान अशी ही चपाती भाजून घेऊया. उलट पालट करून छान अशी खरपूस आपण ही चपाती जी आहे ती भाजून घेतलेली आहे, आता ही काढून घेऊया. त्यानंतर पुढचा चपातीचा प्रकार आहे, त्यासाठी मी ही चपाती जी आहे तिच्यात याची छोटीशी पुरी लाटून घेतलेली आहे. हे पहा अशा पद्धतीनं. आता यामध्ये मी चिमूटभर ऑरेगानो, चिमूटभर चिली फ्लेक्स टाकलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीनं, आणि थोडीशी कोथिंबीर पसरवून घेतलेली आहे. हा चपातीचा आपला आठवा आणि शेवटचा प्रकार आहे. हे त्यानंतर हे पहा अशा पद्धतीनं मी हे असं केलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीनं आपण हे चिपकवून घेऊया असं याचा त्रिकोण जो आलेला आहे. आता त्रिकोणी आकारामध्येच आपल्याला ही चपाती जी आहे ती लाटून घ्यायची आहे. याला गोल आकार आपल्याला द्यायचा नाही, जेवढी त्रिकोणी आपल्याला लाटता येईल तेवढं आपण याला त्रिकोणी आकारामध्येच आपण ही चपाती लाटून घेणार आहोत. आता ही चपातीसुद्धा खायला खूप आणि छान आणि चविष्ट लागते. याच्यामध्ये जो ऑरेगानो आणि चिली फ्लेक्सचा जो फ्लेवर आहे त्याच्यामुळे चपाती खायला अजूनच छान लागते. आता ही उलट पालट करून छान भाजून घेऊया, दोन्ही बाजूने तेल लावून छान खरपूस भाजून घेऊया. चला तर मग, तुम्हाला आजचे हे चपातीचे प्रकार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.